भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी क्षणांचा विजयाचा साक्षीदार आणि सोपती म्हणजे वानखेडे स्टेडियम या स्टेडियमचा इतिहासही तसाच रंजक आहे अवघ्या साडेसातशे मीटरवर ब्रेबॉर्न स्टेडियम असतानाही हे स्टेडियम का बांधलं असावं मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक म्हणजे वानखेडे स्टेडियम असं का म्हटलं जातं या सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो अठराशे पंच्याहत्तर साली बॉम्बे जिमखाना ग्राउंड तेव्हाच्या मुंबईतील फोर्ट या परिसरात बांधलं होतं त्या काळात मुंबईमध्ये क्रिकेटचा प्रभाव हा कमी होत। याला होता याला कारण होतं ती ग्राउंडची कमतरता पण जे काही थोड्याफार प्रमाणात क्रिकेटचे सामने व्हायचे ते फक्त बॉम्बे जिमखाना ग्राउंडवरच होत होते एकोणीसशे तीस साली मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे त्यावेळची बी सी सी ए म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि तीन वर्षांनी म्हणजेच पंधरा सोळा डिसेंबर एकोणीसशे ला बॉम्बे जिमखाना ग्राउंडवर पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना झाला क्रिकेटच्या सामने भरवण्यासाठी पुरेसं सा, आणि प्रशस्त मैदान मिळणं मुंबईत कठीण होतं आणि त्याचविषयी त्यावेळचे बॉम्बे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्ड आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यामध्ये मुंबईत मैदान व्हावं यासाठी वाटाघाटी चालू होते लॉर्ड ब्रेबॉर्ड यांचं वरदहस्त असल्यामुळे बॉम्बे रिक्लेमेशन स्कीमच्या अंतर्गत समुद्रात भर घालून नव्वद हजार स्क्वेअर यार्ड जमीन तेरा पॉईंट पाच प्रति स्क्वेअर्स रुपयांनी सी सी आयला देण्यात आली आणि सी सी आयचा या जागेवर मालकी हक्क झाला आणि स्टेडियमचं काम सुरू झालं त्यावेळी या मैदानाला आर्थिक मदतही झाली यात टाटा समूहाचे चेअरमन नवरोजी सकलतवाला महाराजा ऑफ इडर महाराजा ऑफ पटियाला यांचा समावेश होता भारतात स्वतःचं लॉर्ड्स मैदान असावं म्हणून या स्टेडियमची निर्मिती करण्यात आली होती आणि त्यांच्याच नावाने ब्रेबॉन स्टेडियम तयार झालं हे झालं ब्रेबॉन स्टेडियमबद्दल आता आपल्या मेन आणि जिवाळ्याच्या मुद्द्याकडे म्हणजेच मैदानाकडे येऊया ते म्हणजे वानखेडे स्टेडियम बॉम्बे जिमखाना आणि ब्रेबॉन स्टेडियम यांच्यावर क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे या दोन्ही स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने देखील व्हायचे तरी एवढ्या मोठ्या शहरात ब्रेबॉन स्टेडियम असताना देखील आणि त्या ब्रेबॉन स्टेडियमच्या अगदी जवळच दुसरे स्टेडियम बांधायची काय गरज होती हा प्रश्न अनेकांना पडतो म्हणजे अगदी तुम्ही ब्रेबॉन स्टेडियमवरून गप्पा मारत चालत निघालात तरी वानखेडेला कधी पोहोचलात हे कळणार देखील नाही इतकं ते जवळ याचमुळे वानखेडे स्टेडियमचा इतिहास जाणून घेताना नक्की एवढ्याजवळ हे स्टेडियम का बांधले हे जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि आता आपण नेमकं तेच जाणून घेणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याहत्तर सालची महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री राहिलेले बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते अत्यंत हुशार राजकारणी आणि क्रिकेटप्रेमी म्हणून त्यांची ओळख आणि त्यामुळेच त्यावेळेचे काही आमदार त्यांच्याकडे चॅरिटी क्रिकेट खेळायचा प्रस्ताव घेऊन भेटायला गेले त्यांनी त्या प्रस्तावाला नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता हो तो प्रस्ताव त्यांनाही आवडला आता सामना भरवायचा तर तो अर्थात ब्रेबॉन स्टेडियमवरच भरवावा लागणार आणि ब्रेबॉन स्टेडियमची मालकी सी सी ए म्हणजेच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडे होती आणि त्याचे अध्यक्ष होते भारताचे माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट या सामन्याची परवानगी काढण्यासाठी शेषराव वानखेडे आणि काही आमदार सी सी एचे अध्यक्ष असलेल्या विजय मर्चंट यांना भेटायला गेले चहा पाण्यानंतर शेषराव वानखेडे यांनी आमदारांना घेऊन एक चॅरिटी क्रिकेटचा सा सामना भरवण्यासंदर्भात सांगितलं आणि त्यावेळी ब्रॅबॉन स्टेडियम मिळावं ही गोष्टही त्यांनी सांगितली जसं सामना आणि स्टेडियमचं नाव निघालं तसं विजय मर्चंट संतापले आणि स्टेडियम मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रातीलच आमदारांना महाराष्ट्रातील स्टेडियम एका दिवसासाठी देत नाहीत ही गोष्ट सर्वांच्याच मनाला लागली त्यावेळी शेषराव वानखेडे म्हणले की तुम्ही स्टेडियम दिले नाही तर आम्ही नवे स्टेडियम बनवू त्यावर मर्चंट यांची आलेली प्रतिक्रिया अत्यंत आवाक करणारी होती ते थेट सर्वांच्या तोंडावर म्हणाले तुम घाटी लोक कॅश स्टेडियम बनावगे बस इथंच वानखेडे यांचा स्वाभिमान दुखावला गेला तो सर्व प्रकार झाल्यानंतर सगळे आमदार आणि शेषराव आणखेडे तिथून निघून गेले काही काळानंतर आमदारांचाही राग आणि ती गोष्ट त्यांच्या मनातून निघून गेली पण शेषराव यांच्या मनात ही गोष्ट घोळतच होती त्याबद्दल त्यांच्या मनात घालमेल सुरूच होती आणि अखेर मनाच्या त्या घालमेलीला मना मना आवर घालत त्यांनी जणू निश्चितच केलं की नवीन स्टेडियम बांधायचं आणि या संदर्भात त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर नवीन स्टेडियम बांधण्यासंदर्भात आपली इच्छा व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी विजय मर्चंट यांच्यासोबत घडलेला प्रकारही त्यांनी त्यांच्या कानावरती घातला पण स्टेडियम बांधायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात पैसे लागणार तेव्हा वानखेडे म्हणाले की तुम्ही फक्त स्टेडियमसाठी लागणाऱ्या जागेचं बघा त्यासाठी लागणाऱ्या पैशाचं आम्ही बघू आणि याचबरोबर तयारी सुरू झाली नवीन स्टेडियम बांधण्याची आणखी एक स्टेडियम म्हणून अनेकांनी विरोध केला शेवटी अनेक अडथळे पार करून ब्रेग्राऊंडपासून जवळच असलेली तेरा एकर जागा स्टेडियम बनवण्यासाठी वानखेडे यांच्याकडे सुपूर्द केली गेली अगदी स्टेडियम बांधण्यासाठी असणारा आर्किटेक्ट म्हणूनही मराठी माणसाच्याच खांद्यावर जबाबदारी देण्यात आली ते आर्किटेक्ट होते केवळ अठ्ठावीस वर्षाचे शशी प्रभू त्यांनी जगभरातील अनेक बड्या स्टेडियमचा अभ्यास केला आणि स्टेडियमच्या कामाची भूमिपूजन झाले दिवसरात्र एक करून फक्त अकरा महिने आणि तेवीस दिवसात स्टेडियम उभं राहिलं मराठी माणसाला डिवसणाऱ्या मर्चंट यांना दिलेला शब्द आणि मर्चंट यांचं आवाहन वानखेडींनी पूर्ण केलं आणि तेही ब्रेबॉनपेक्षा भव्य स्टेडियम बांध ज्या शेषराव वानखेडेंनी हे स्टेडियम बांधण्याचा विडा उचललेला त्याच वानखेडे यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वानखेडे स्टेडियम सुरू झालं त्यानंतर पुढची कसोटी आयोजित करायला ब्रेबॉनला छत्तीस वर्ष वाट बघावी लागली भारतातील सगळ्यात शानदार स्टेडियम म्हणून पहिलं नाव येतं ते वानखेडे स्टेडियमचं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजमधला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला रवी शास्त्री यांनी याच मैदानावर एकाच षटकात सलग सहा षटकार मारले याच वानखेडे स्टेडियमवर पुढे भारतीय क्रिकेटमधील अनेक सुवर्ण पाने लिहिली गेली आणि यापुढेही अजून लिहिले जातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शेवटच्या वेळी या स्टेडियमवर खेळताना पाहिलं साऱ्या भारतीयांना अठ्ठावीस वर्षानंतर विश्वचषकाची भेट देणाऱ्या धोनीच्या शेवटच्या षटकारालाही हेच मैदान साक्षीदार आहे या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा सा साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमची आणि स्टेडियमची स्वाभिमानीपणे निर्मिती करणाऱ्या पॅरिस्टर शेषनाग वानखेडे यांची ही गोष्ट तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र